जय शिवराय जय भीमराय हे नातं अधिकच घट्ट होताना दिसून येत आहे. भिगवण येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे सकल मराठा बांधवांच्या आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आज गुरुवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी अमर बौद्ध युवक संघटना भिगवण शहर यांच्या वतीनं डॉक्टर आंबेडकर चौक भिगवण येथे करण्यात येत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पुणे जिल्हा अध्यक्ष विक्रम शेलार यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अमोल बापूराव कांबळे हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करतात. यावेळी बोलताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष विक्रम शेलार यांनी सांगितलंय की मराठा समाजाचा इतिहास पाहता या समाजाच्या संयमाचा अंत सरकारनं पाहू नये. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं रान पेटलं असून या आरक्षणामध्ये रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाने आज उडी मारलेली दिसते. आज भिगवणमध्ये रिपब्लिक पक्षाच्या वतीने रिपब्लिक पक्षाचे आठवले गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष विक्रमभाऊ शेलार यांच्या नेतृत्वाखाली आज साखळी उपोषण चालू आहे. त्या ठिकाणी आज आपण इथला आढावा घेणार आहेत. आपल्याशी जोडून आहेत खास RPA रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष सन्माननीय विक्रमजी शेलार त्यांच्याकडनं आज आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत. काय सांगाल आज तुम्ही मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण करताय? जय भीम जय शिवराय. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी गेल्या 9 वर्षापासून लढा चालू आहे, परंतु वेळोवेळी सरकार बदलत गेली. ज्यावेळेस सरकारमध्ये जे नेतेमंडळी असतात ते बघ्याची भूमिका घेताना आपण पाहिलेलं आहे, परंतु तेच नेतेमंडळी ज्यावेळेस विरोधी पक्षात येतात त्यावेळेस ते मात्र आरक्षणाच्या बाजूने आपली भूमिका मांडताना दिसतात. परंतु आजची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती राजकारणामध्ये आहे. कारण या पंचवार्षिकमध्ये काही नेते 3-3 वेळा उपमुख्यमंत्री झाले, काही नेते मुख्यमंत्री झाले, आणि आता तर असा सरकार आहे की सगळ्या पक्षाचे नेतेमंडळी त्या सरकारमध्ये आहेत. म्हणजे प्रत्येकाची भूमिका वेगवेगळ्या वेळी असेल तरी आज ते सगळे नेतेमंडळी सरकारमध्ये असल्यामुळं आरक्षण मराठा आरक्षणाचा निर्णय होण्यासाठी काही अडचण यायला नाही पाहिजे असं आमचं मत आहे. केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी पहिल्या दिवशीपासूनच मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर केलेला आहे, आणि त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यामध्ये रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आम्ही मराठा आंदोलकांच्या बरोबर आहोत. आणि सरकारने त्वरित आता मला वाटतं जरांगे पाटलांचा हा 7वा किंवा 8वा दिवस असावा, तर इतका वेळ त्यांनी वाट पाहण्याची आवश्यकता नाही, कारण त्वरित आरक्षण जाहीर करावं आणि हा प्रश्न मार्गी लावावा. कारण यानंतर हे मराठा समाजाचे आपण या राज्यामध्ये लाखोंनी मोर्चे पाहिलेले आहेत, आणि आत्ता जे जरांगे पाटलांची मराठा आंदोलनाच्या आरक्षणाच्या संदर्भात जी सभा झाली ती अतिशय प्रचंड अशी सभा झालेली, कुठल्याच नेत्याची अशी सभा झालेली नाही. याचा अर्थ या आणि जरांगे पाटील काय असे मोठे कुठले प्रस्थापित नेते नाहीत, याचा अर्थ असा होतो की हा सगळा समाज एकवटलेला आहे. जरांगे पाटलांच्या माध्यमातून आज मराठा समाज एकवटलेला आहे. वास्तविक पाहता मराठा समाजाचा इतिहास जर आपण पाहिला या महाराष्ट्रामध्ये या राज्यामध्ये आटकेपार पोचलेले हे मराठा योद्धे आहेत, आणि आपण त्यांच्याकडून नेहमीच सरकार म्हणतो की तुम्ही सामंजस्याची भूमिका घ्या. आपण त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतानाही पाहिलेली आहे. जसं की लाखोचे मोर्चे निघाले, कुठे एक दगड मारला गेला नाही, कुठे आरवाची भाषा वापरली गेली नाही, आणि एवढा संयम पाळला असतानाही आत्ता मागच्या वेळेस जरांगे पाटील उपोषणाला बसले त्यावेळेस त्यांना 30 दिवसाची मुदत मागितली, त्याच्यानंतर त्यांनी 40 दिवसाची दिली, आणि आत्ता पुन्हा म्हणतात की काहीतरी त्यांनी समंजसपणा घेतला पाहिजे, तर ही वेळ काढूपणा आहे. याच्यामुळं आंदोलन भरकटलं जातं मुख्यमंत्री म्हणालेत, पण त्याला जबाबदारही सरकार आहे असं आम्हाला वाटतं. आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सरकारमध्ये सहभागी जरी असलो तरी आमची ठाम भूमिका ही मराठा समाजाच्या बरोबर आहे. त्यांना त्वरित आरक्षण आजच्या आज जाहीर करावं असं या आपल्या तुमच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो. आणि जरांगे पाटील हे समाजासाठी खूप महत्त्वाचे आहेत, त्यांचा जीव महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे ते आरक्षण जाहीर करून त्यांचं उपोषण सुटावं आणि सोडावं अशी मी सरकारला मागणी करतो. या ठिकाणी थांबतो. यांनी सांगितलं आहे की आमचे नेते रामदास आठवले जरी सरकारमध्ये सामील असले तरी मराठा आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, आणि सरकारने आता अंत न पाहता त्वरित मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा असं खुद्द पुणे जिल्हाध्यक्ष विक्रमभाऊ शेलार यांनी सांगितलं. आपल्याशी मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंग जगतापसुद्धा यांच्याशी येत आहेत. त्यांच्याशी आपण त्यांची भावना जाणून घेऊ. काय सांगतो
आज आपल्या बिगोनमध्ये अमर बौद्ध युवक संघटनेच्या वतीने जे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसलेले आहेत तर त्याला पाठिंबा देण्यासाठी हे कार्यकर्ते एक लाक्षणिक उपोषण करत आहेत। खरं पाहिलं तर हे महाराष्ट्रामध्ये आपल्या संस्कृतीचा भाग आहे की महाराष्ट्रामध्ये जरी मराठी बहुसंख्येने असले तर आमचे जे लहान भाऊ आहेत आम्ही सर्वजणच एकत्र गुण्यागोविंदाने या महाराष्ट्रामध्ये नांदतो। ज्यावेळेस मराठांच्या या आरक्षणाचा प्रश्न आला त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये जे मोर्चे निघाले त्या मोर्चामध्ये सर्व बांधवांनी सहकार्य केल्यामुळे मोर्चे इतके लाक्षणिक झाले आणि आज महाराष्ट्रामध्ये जय शिवराय जय भीमराय हे नातं कुठंतरी घट्ट होताना दिसतंय आणि त्या नात्याचा प्रत्यय म्हणून आज या ठिकाणी हे मोठं लाक्षणिक उपोषण होत आहे। त्यामुळे आम्हाला या सर्वांचाच नेहमी आदर निर्माण झालेला आहे आणि या पुढच्या काळामध्ये पण आम्ही सर्वजण एकत्रांनी या महाराष्ट्रामध्ये एक नवराष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू आणि यांनी जेव्हा आम्हाला पाठिंबा दिला या ठिकाणी लाक्षणिक उपोषण केलं त्याबद्दल आभार। आपल्याशी रिपब्लिकन पार्टीचे अमोल कांबळे जोडून आहेत, काय सांगाल? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व अमर बौद्ध युवक संघटनेच्या वतीनं जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आजचं हे उपोषण आहे। त्यांचा जो उपोषणाचा मार्ग आहे तो लवकरात लवकर शासनाने काढावा या विनंती आहे। जय भीम जय शिवराय। जर आपण जर पाहिलं तर जय शिवराय आणि जय भीमराय हे नातं अधिक घट्ट होताना या ठिकाणी दिसून येत आहे। मी कॅमेरामन राहुल पटपडेसह विजय कुमार गायकवाड, स्टार महाराष्ट्र न्यूज, इंदापूर।